नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे श्रमाला प्रतिष्ठा द्यावी। सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक वि.स. खांडेकर हे एक महान व्यक्तिमत्व होतं। समाजाचे ते मार्गदर्शकही होते। त्यांना भेटण्यासाठी एकदा कामगार चळवळीत काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते आले होते। कामगारांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे खालावलेले राहणीमान, कामगार संघटनांची भूमिका आणि कामगारांना माणूस म्हणून समाजाने वागवण्याची गरज या विषयावर ही मंडळी बोलत होती। थोडा वेळ गेला, घरातून चहा आला। भाऊंनी सर्वांना चहा दिला। ट्रेमध्ये 2 कप शिल्लक होते। चहा घेत घेत कार्यकर्ते बोलत होते। भाऊंनी चहा न घेतल्याचे पाहून एक जण म्हणाला, भाऊ तुम्ही चहा घ्या। भाऊ म्हणाले, आपण घ्या। एवढे बोलून ते बाहेर गेले। बाहेर गाडीत असलेल्या ड्रायव्हरला त्यांनी बोलावून आणले आणि त्याला चहा दिला। मग आपण घेतला। कार्यकर्त्यांनी भाऊचा आशीर्वाद मागितला। ते म्हणाले, माणसानं दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागावं। त्यावर एक कार्यकर्त्याने विचारले, आपल्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय? त्यावर भाऊसाहेब खांडेकर म्हणाले, इथे येताना तुम्ही ड्रायव्हरला बाहेर बसवलं, हे काही खाजगी बोलणं नव्हतं, त्यामुळे तुम्ही त्याला बाहेर थांबवण्याची गरज नव्हती। त्याला सोडून आपण चहा घेणं म्हणजे तो आपल्यापेक्षा कोणी वेगळा आहे हे यावरून दिसलं असतं। माणूस म्हणून तुमची व त्याची योग्यता एकच आहे। हे सर्वांनी जाणून तसा व्यवहार केला तरच समाज आपल्या समाजकार्याला अर्थ आहे। या गोष्टीवरून बोध हा निघतो बालमित्रांनो, श्रमाला प्रतिष्ठा देणे हेच खरंच समाजकार्य आहे। आवडली ना बोधकथा बालमित्रांनो? ही बोधकथा तुम्हाला नक्की आवडली असेल। धन्यवाद।